मी आकाश कगरी भारत 24 तास मध्ये आपलं स्वागत करतोय. आपण मुंबई मधील आझाद मैदान या ठिकाणी आलो. आपल्या आझाद मैदान या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचा राज्यभरात 3 दिवसापासून संप आहे. या संपाच्या त्याच्या मागण्या कशा आहे आपण त्याची जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत शालिनी काही जोडल्या गेलेल्या आहेत, ते काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मागण्या आणि कधी दिवसापासून तुम्ही उपोषण करताय? 23 तारखेपासून आम्ही इथे उपोषणाला बसलेलो होतो. 23 आणि 24 असं 2 दिवसांचं उपोषण झालं. त्याच्यानंतर काल संध्याकाळी आमचं उपोषण सोडवण्यात आलं. ते पण एका अटीवर की काल आमची महिला बालकल्याण मंत्री ज्या आहे आधी तटकरे, त्याच्यानंतर आमचे आयुक्त आणि आयुक्त प्रधान सचिव यांच्याशी आमची बैठक झाली शिष्टमंडळाची. आणि त्या शिष्टमंडळात त्यांनी सांगितलं की तुमचा प्रस्ताव वगैरे सगळं रेडी आहे, आम्ही तुम्हाला देणारच आहोत, आचारसंहितेच्या अगोदर देणार आहोत मानधनवाढ. म्हणून आम्ही आंदोलन काही मागे घेणार नाही आहोत, कारण अशा आश्वासन आणि पॉझिटिव्ह त्यांनी दरवेळेस आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका आता ठाम आहेत त्यांच्या मतावर. आणि आम्ही हे आंदोलन आज 25 तारखेच आमचा जेल भरोसाठी महाराष्ट्रभरातून लाखोच्या संख्येने महिला आलेल्या आहेत. आणि हे जेल भरो झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत मानधनवाढ, पेन्शन आणि ग्रॅच्युटी ह्या 3 महत्वाच्या मागण्यांना धरून आमचं धरणे आंदोलन इथे सुरूच राहणार आहे. प्रत्येक दिवशी जोपर्यंत जी आर निघत नाही त्या प्रत्येक दिवशी प्रत्येक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या महिला इथे बसणार आहे. महिला एवढं राज्यभरात कसं येतं तुमच्याकडे आंदोलनासाठी? आमच्या महिला आता त्यांचं येता कसे येतं सांगू शकत नाही, कारण त्यांच्या जशी परिस्थिती तशा त्या आलेल्या आहेत. काही रेल्वेने आल्या, काही स्वतःच्या प्रायव्हेट गाड्या करून आल्या. अक्षरशः महिलांना जिथं 10 वेळेस विचार करता काही बाहेरच खाण्यासाठी, त्या आज म्हणजे हजार रुपये भाडं खर्चून सुद्धा स्वतःच्या गाड्या करून इथं आज या आंदोलनासाठी आलेल्या आहेत. अंगणवाडी सेविकेला लागेल तेवढे काम देतात. फक्त कोणतीही योजना येऊ फक्त अंगणवाडी सेविका. पण जेव्हा जेव्हा तिला काही देण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा शासन मागे फिरते आणि शासन आपले शब्द फिरवतात. पण यावेळेस स्त्रियांनी अंगणवाडी सेविकेनी निर्णय केलेला आहे की जोपर्यंत तुम्ही आमचं मानधन पूर्ण करत नाही, किमान वेतन श्रेणी करत नाही, ग्रॅज्युएटी लागू करत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्या असंच ठेवू आणि संप देखील चालू करू. कारण आम्ही कोणते आताच लाडली बहीण प्रत्येक अंगणवाडी सेविकेने प्रामाणिकपणे केलेली आहे. प्रत्येक सरकार त्या महिलांना जर 1500 रुपये घरी बसून देत असाल, पण जी महिला घरोघरी जाऊन आपल्या पोटा म्हणजे लेकरांना हे करते आणि शासनाचे काम करते, त्या महिलांना उपेक्षित ठेवते हे शासनाचं. आम्ही यांना सिद्धार्थ कॉलनी चेंबूर ग्रुप मधून आलेलो आहोत. आम्ही सेविका मदतनीस खूप वर्षापासून आमच्या ज्या मागण्या आहेत ते थोड्या थोड्या पूर्ण करतात. अशा मागण्या आता 2 महिने आम्ही संप केला होता, त्यावेळेस पण त्यांनी दखल नाही घेतली. आणि नुसतं तोंडी सांगतात, आम्हाला अशी लेखी देत नाहीत ते. कॅमेरा आकाश पगारे, भारत 24 तास, मुंबई.